नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, हा TV9चा पोल आहे. रावसाहेब दानवे आघाडी घेतील, मंगेश साबळे अपक्ष पिछाडीवर राहतील, कल्याण काळे पिछाडीवर राहतील. हा TV9चा ओपिनियन पोल आहे, एक्झिट पोल आहे. परंतु आता तेथील स्थानिक पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार काय म्हणतात ते एकदा बघा आणि पूर्ण विश्लेषण आपण करणार आहोत की कल्याण काळे विजयी कशा पद्धतीनं होऊ शकतात. भाजप आणि भाजपचे मित्रपक्षाविरुद्ध असलेली चीड की पाहता कल्याणकाळी विजय होतील असं एकंदर चित्र दिसून येत आहे. म्हणजे 2 लाखाच्या वरती जे मतं पडलेली आहेत ज्या उमेदवारांना, ते निवडून येतील असं त्यांनी ग्रहित झालेलं आहे. जिल्ह्यातील कुठल्याही राजकीय कार्यकर्त्यांना किंवा राजकीय पुढाऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्यांनी जुमानलं नाही. त्यांनी जो एक कल्ली कार्यक्रम केला तर ते कोणालाही न विचारात न घेता, तर ते प्रत्येकाला आता कुठंतरी अस्थिर वाटत होतं. असे कार्यकर्ते होते की ज्यांना उजरेगिरी करणारे अशा कार्यकर्त्यांनी त्यांना भ्रमात ठेवलं आणि त्यांना शेवटच्या टप्प्यात लक्षात आलं की आपण कुठंतरी आपण मागं चाललेलो आहोत. कल्याण काळे यांचं पाडं एकंदरीत जड झालं असं दिसतं. आणि वाढलेलं मतदान ॲक्च्युली कोणाकडं जाऊ शकतं हे फार महत्त्वाचं आहे. 2 उमेदवार प्रामुख्यानं मंगेश साबळे आणि एकूण मतदानही वाढलेलं आहे, तर साधारण 2 लाखापेक्षा अधिक मतं जर अपक्ष मतदारांनी घेतली तर तो कल्याण काळेसाठी फायदा ठरू शकतो. अनेक ठिकाणी विशेषतः पैठण आणि सिल्लोडमध्ये आम्हाला असं ऐकू येतं की भारतीय जनता पक्षाचे काही नाराज मंडळी होती, त्यांनी कधी पंजाला आयुष्यात मतदान केलं नाही, मग त्यापेक्षा साबळेवारा म्हणून तिकडेही काही मतदार गेलेले आहेत. कल्याण काळेंना मागच्या वेळेस जेवढे मतं होते तेवढे तर आहेतच, प्लस यावेळेस त्यांना एक शिवसेना जे दोन्ही गट आहेत ते दोन्ही गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहून बूथ सांभाळत होते, मतदार काढत होते. मंगेश साबळे आता जात घेतात तर डेफिनेटली भाजपला फायदा होणार. ते मराठा समाज रुलिंग पार्टीचे ते सॅटिस्फॅक्शन नाही येते. तिसरं कारण आहे की मनोज रंगने जे म्हटलं होतं त्या पाळा, आणि बेरोजगारी, मुस्लिम, दलित हे सगळे ते कॉल महाविकास आघाडीला आहे. काळेंच्या बाजूने म्हणजे काँग्रेसच्या शिवसेनेची, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बेरीज मोठ्या प्रमाणावर झाली, तेवढीच वजाबाकी रावसाहेबांच्या बाजून झालेली आहे. मुस्लिम मतं यावेळेस जेवढ्या एक गठ्ठा पद्धतीनं आणि अगदी सकाळपासून ज्या रांगा होत्या ते सर्व काळेंच्या बाजून आहे. पण ही लढत अतिशय अटीतटीची झालेली आहे. अशी वन साईड हा निवडून येईल तो पडेल असं म्हणण्यासारखी एकूण परिस्थिती नाही. आणि कल्याण काळेंच्या समर्थकांनाही वाटत नव्हतं की शेवटच्या 2-3 पंधरवड्यात हे लक्षात येऊ लागलं की ही निवडणूक भाजपला जड चालली. त्याच्यानंतर दानवेंनी मग शेवटच्या आठवड्यात ज्या पद्धतीने कव्हर करायचा प्रयत्न केला, नाराज लोक ते तर आता सगळ्यांना माहीतच आहे. तर मंडळी, तुम्ही ह्या ज्येष्ठ पत्रकार मंडळींची मुद्दे ऐकलेले आहेत, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे यांनी मांडलेले आहेत आणि ते मुद्दे विचारात घेण्यासारखे निश्चितच आहेत. कारण कल्याण काळे, मंगेश साबळे आणि रावसाहेब दानवे यांच्यात झालेली ही तिरंगी लढत म्हणू आपण, 2024ची जी लोकसभा निवडणूक आहे ही दुरंगी नाही तर तिरंगी झाली आहे हे म्हणायला बिलकुल इथे वाव आहे. मंडळी, आता यापूर्वी काय व्हायचं की रावसाहेब दानवे हे असंख्य वेळा निर्विवादपणे आघाडीवरती राहायचं आणि निवडून यायचं, परंतु जसं काही विश्लेषकांनी म्हटलेलं आहे, ज्येष्ठ पत्रकारांनी म्हटलेलं आहे की ही निवडणूक तितकी सोपी राहिलेली नाही आहे. 2024ची निवडणूक ही टप झालेली आणि शेवटच्या 2 आठवड्यात ज्या वेळेस रावसाहेब दानवे यांच्या लक्षात आलं आहे की आपण आता जड जातं आहे आपल्याला हे प्रकरण, त्यावेळेस मग त्यांनी नाराज मंडळींना सोबत घेण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत कदाचित वेळ ही निघून गेलेली होती. आता मुद्दे परत थोडेफार आपण या अनुषंगाने रिपीट करण्याचा प्रयत्न करूयात की काय समीकरण आहेत किंवा कशामुळे कल्याण काळे हे विजयी होतात. तर कल्याण काळे यांना विजयी होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते आहे रावसाहेब दानवे यांचा जो अवतीभोवतीचा जो मंडळींचा ताफा आहे त्यामध्ये असलेली नाराजी. मंडळी, आपण जर विचार केला तर जालना लोकसभेमध्ये 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत, सिल्लोड, फुलंब्री, पैठण, बदनापूर, जालना, भोकरदना अशी मतदारसंघ आहेत. तर यावेळेस टक्का 2019च्या तुलनेत वाढलेला आहे. 64 हा 2019ला होता आणि साधारणतः 68-69% मतदान हे जालन्यात 2024ला झालेलं आहे. तर या वाढलेल्या टक्क्याचा फायदा
हा नेमका कुणाला होतो? आता बऱ्यापैकी असं बोललं जातं की टक्का जर वाढलेला असेल तर त्याचा फायदा हा नवीन उमेदवाराला होत असतो. आता नवीन उमेदवाराला याचा फायदा होतो की जे जुने उमेदवार आहेत त्यांनाच याचा फायदा होतो हे सांगणं तेवढं कठीण आहे, परंतु नवीन उमेदवारांना फायदा होतो हे असा एक अंदाज आतापर्यंत मानला गेलेला आहे. तर मंडळी, जालना लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये कल्याण काळे विजयी होऊ शकतात असं समीकरण आता थोडक्यात बांधायला सुरुवात झालेली आहे. तर कल्याण काळे का विजयी होऊ शकतात? तर ज्येष्ठ मंडळींनी आपल्याला सांगितलं आहे, जे पत्रकार आहेत जालना लोकसभा मतदारसंघामधले ज्येष्ठ पत्रकार मंडळी आहेत त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जालन्यामध्ये आहे. त्याचबरोबर रावसाहेब दानवे यांचा जो कन्व्हिनियंट होता किंवा कन्व्हिनियंट आपण ज्या पद्धतीनं म्हणतो आहे तो कन्व्हिनियंट असा की जी त्यांची स्ट्रॉंग टीम होती त्या टीममध्ये नाराजी पाहायला मिळाली. आता ही नाराजी काय? तर ही नाराजी यासाठी आहे की जे त्यांचे जवळचे लोक आहेत त्या लोकांकडे त्यांनी मागील 5 वर्षात लक्ष दिलं नाही. आता लक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं दिलं जातं ते तुम्हाला फोडून सांगण्याची गरज नाही, तर तसं लक्ष त्यांच्याकडे नाही गेलं असा बऱ्याच मंडळींचा कयास आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांना ही निवडणूक जड जाती आहे असं या ठिकाणी म्हटलं जाऊ शकतं. तर आता रावसाहेब दानवे यांचे स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत आणि निगेटिव्ह पॉईंट्स काय काय आहेत त्याच्याकडती एकदा थोडक्यात लक्ष देऊयात. तर रावसाहेब दानवे हे ज्या लोकसभा मतदारसंघातून येतात तो मतदारसंघ जालना हा आहे आणि त्यांचा होमटाऊन जो आहे तो भोकरदन हा मतदारसंघ आहे. भोकरदन हा रावसाहेब दानवे यांचा होमटाऊन आहे आणि त्यामुळे निश्चितच रावसाहेब दानवे हे भोकरदनमधनं खूप चांगल्या पद्धतीनं लीड आतापर्यंत घेत आलेले आहे. परंतु 2024 निवडणुकीमध्ये मंगेश साबळे यांनी जो एक चुरस या लढतीत भरलेली आहे या लढतीमुळे भोकरदनमधनं रावसाहेब दानवे यांना थोडाफार फटका बसू शकतो त्यांच्या लीडला. ते इकडे प्लस राहतील तो ते निर्विवाद आहे, परंतु त्यांना जी लीड अपेक्षित आहे त्या लीडला मंगेश साबळेंमुळे कुठेतरी ब्रेक लागू शकतो असं सांगितलं जातं. आता जो स्ट्रॉंग पॉईंट आहे त्या स्ट्रॉंग पॉईंटमध्येच जर का लीड कमी होत असेल तर पुढच्या 5 मतदारसंघांमध्ये काय काय गणितं होऊ शकतात हे थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर जालना हा शहर जे आहे तर जालना शहर हे कल्याण काळेंचे तिथील स्थानिक नेते हे कल्याण काळे यांच्यासोबत आहे, त्यामुळे जालना शहरातून कल्याण काळे हे प्रभावीपणे आघाडीवरती राहू शकतात असं सांगितलं जाऊ शकतं. आता जालन्याला लागून असलेला बदनापूर मतदारसंघात सध्या नारायण कुचे हे विद्यमान आमदार आहेत आणि ते अत्यंत विश्वासू आहेत रावसाहेब दानवेंचे. इव्हन त्यांच्यामुळेच ते आमदार झाले असं बऱ्याचदा सांगितलं बोललं जातं. नारायण कुचे हे बदनापूरचे आमदार आहेत आणि यावेळेस नारायण कुचे यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात दानवेंचं काम केलेलं आहे. परंतु ज्या मंडळामध्ये किंवा ज्या तालुक्यांच्या भागांमध्ये मोठ्या मोठ्या गावांमध्ये जी काही नेते मंडळी आहेत ती नेते मंडळी कुचेंनी सोबत ठेवली आहे का? तर या गोष्टीचं उत्तर जर का आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर ती नेते मंडळी नाराज असल्याचं बघायला मिळतं. आता ही नाराज असलेली नेते मंडळी निश्चितच बदल डोक्यात ठेवून काम करणार, म्हणजे बोलणार कोणी नाही परंतु मतपेटीतून उत्तर देणार अशा आविर्भावात असताना बघायला मिळाली असं या ज्येष्ठ पत्रकारांचं म्हणणं आहे. आता सुरुवातीचे काही दिवस म्हणजे आपण जर विचार केला तर रावसाहेब दानवे यांना उमेदवारी फार आधी जाहीर झालेली होती आणि त्या तुलनेत कल्याण काळे यांना उमेदवारी ही फार उशिरा जाहीर झाली. साधारणतः 3-4 हप्त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि सुरुवातीला कल्याण काळे यांनी सुरुवातीपासूनच प्रचार यंत्रणेमध्ये प्रॉपर नियोजन त्यांचं बघायला मिळालं, त्यांची स्थानिक लेवलवरती चांगली कमांड बघायला मिळाली. त्याचबरोबर जशी जशी निवडणूक पुढे जाईल तसा तसा आत्मविश्वास जो कल्याण काळे यांचा वाढत गेला आणि तो आत्मविश्वास रावसाहेब दानवे यांचा त्या तुलनेत कमी होत गेला असं ज्येष्ठ पत्रकारांच्या म्हणण्यानुसार आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे. तर मंडळी, आत्मविश्वास का मागे जातो आहे किंवा का कमी पडतो आहे त्याची 2 प्रमुख कारणं आहेत जी आत्तापर्यंतची सोबत असलेली सवंगडी आहेत ती सवंगडी नाराज आहेत हा सगळ्यात मोठा फॅक्टर इथे
कामाला येतो आहे आणि हाच फॅक्टर रावसाहेब दानवेंना जड जाणार असं सांगितलं बोललं जात आहे. आता रावसाहेब दानवे यांचे अत्यंत विश्वासू अब्दुल सत्तार हे सध्या युतीमध्ये, आपण त्यांच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो चॅनलवरती बघू शकता. परंतु अब्दुल सत्तार हे जरी प्रचंड मोठ्या ताकदीने कामाला लागलेले असले तरी सिल्लोड विधानसभा क्षेत्रातील मतदारांचा कौल हा मात्र यावेळेस थोडासा वेगळा बघायला मिळाला. त्याचं कारण असं आहे की आता आम्ही सत्तार सेठ जो बोलेंगे वो नाही करेंगे, हम अलग करेंगे असं म्हणत त्यांनी मग सत्तारांपेक्षा कल्याण काळे का नको किंवा मग रावसाहेब दानवेंपेक्षा मंगेश साबळे का नको असा माइंडसेट त्यांनी तयार करून घेतलेला होता मतदारांनी. आणि त्याचा फटका मी ह्यावेळेस पुन्हा एकदा रावसाहेब दानवेंना बसल्याचं सांगितलं जातं. आता जो माइंडसेट मतदारांच्या मनात होता सिल्लोड विधानसभा क्षेत्रातून, तसाच माइंडसेट हा इतर ठिकाणीही होता. म्हणजे जी अँटी इन्कम्बन्सी जी आहे रावसाहेब दानवे यांच्या विरोधातली, ती अँटी इन्कम्बन्सी या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली. कारण निर्विवादपणे ते मागचे 4 ते 5 टर्म खासदार राहिलेले आहेत, 5 टर्म ते खासदार राहिलेले आहेत आणि या 5 टर्ममध्ये केंद्रीय मंत्री ते राहिलेले आहेत आणि त्यांची मोठी ताकद मतदारसंघात आहे. परंतु जे स्थानिक पातळीवरचे राजकारणी आहेत किंवा स्थानिक पातळीवरचे त्यांचे सवंगडी आहेत, हे सवंगडी जर नाराज होत असतील तर निश्चितच मग तिथे निवडणूक जड जाते असं ज्येष्ठ पत्रकारांच्या म्हणणं आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे. तर मंडळी, स्थानिक नेते नाराज आहेत किंवा स्थानिक नेत्यांच्या नाराजीचा फटका यावेळेस रावसाहेब दानवेंना बसू शकतो, त्याचबरोबर आणखी 2-3 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. जालना लोकसभा मतदारसंघात तसं जर पाहिलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीची फार जास्त ताकद नाही आहे, परंतु जी ताकद आहे ती ताकद मात्र कल्याण काळेंनी खूप जोमाने एकवटली. मग यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस, म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची युती काही काळापूर्वी होती, 2009 निवडणूक कल्याण काळे या युतीमधनं लढलेले होते, त्यामुळे ती जुनी जी सवंगडी मित्रमंडळी आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत ते यावेळेस पुन्हा एकदा खूप मोठ्या ताकदीने कल्याण काळेंनी सोबत घेतलं आहे. शिवाय जो मराठा आणि ओबीसीचा फॅक्टर आहे, हे दोनही फॅक्टर कल्याण काळेंच्या सोबत गेल्याचं येथील पत्रकारांच्या आणि मतदारांच्या म्हणण्यानुसार समोर येतं. तर कल्याण काळे यांच्या सोबत मराठा मतदारही गेला, त्याचबरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचे शिवसैनिक आणि राष्ट्रवादी सैनिक हे कल्याण काळेंच्या समवेत गेले असं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे निश्चितच कल्याण काळे या ठिकाणी देखील प्लसमध्ये जाऊ शकतात. तर रावसाहेब दानवे आणि नारायण कुचे, त्याचबरोबर भोकरदन विधानसभा क्षेत्रात जे बॅनरची तोडफोड किंवा बॅनरच्या फळाफाडीवरून जे राजकारण बघायला मिळालं त्यावरनं मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका ही खूप विरोधात गेली असं देखील काही ज्येष्ठ पत्रकारांचं म्हणणं आहे. आता त्याचा फटका किंवा त्याचा फायदा हा नेमका कसा कुणाला होतो ते थोडक्यात समजून घेऊ. तर त्या गोष्टीचा फायदा हा कल्याण काळेंना होतो आहे किंवा त्यांना होताना दिसतो आहे. आणि रावसाहेब दानवे यांनी जे स्टेटमेंट केलेली होती की मनोज जरांगेंच्या तोंडून तुतारीचा वास येतो आहे किंवा नारायण कुचे यांना जाहीररित्या मनोज जरांगेंची माफी मागावी लागलेली होती, आता माफी मागितली म्हटल्यानंतर जे मराठा समाजातील बांधवांच्या मनातलं जे परसेप्शन आहे ते या ठिकाणी क्लिअर होतं की नाही यांनी चूक केली आहे. तर ती जी चुकीची भावना किंवा त्या भावनेमधनं होणारा विरोध हा कुठंतरी कल्याण काळे यांच्या पथ्यावर पडताना या ठिकाणी दिसतो आहे. आणि त्याचमुळे रावसाहेब दानवे हे या ठिकाणी पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज बांधला जातो आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील कल्याण काळे यांचं पारडं हलकंसं जडच वाटतं आहे. आता जर का आपण पक्षीय बलाबलाचा विचार केला तर पक्षीय बलाबल हे निश्चितच रावसाहेब दानवे यांच्या बाजूने प्रचंड मोठं आहे. कारण भोकरदन या विधानसभा क्षेत्राचा जर विचार केला तर भोकरदनमधनं त्यांचे चिरंजीव आमदार आहेत. शिवाय जालना जिल्ह्यामधल्या ज्या जिल्हा परिषदा आहेत असंख्य जिल्हा परिषदांवर त्यांचे कार्यकर्ते हे जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, त्याचबरोबर
नगराध्यक्ष आहेत आणि खूप सारे सरपंच आहेत, खूप सारे नगरसेवक आहेत. तर या सगळ्या मंडळींमध्ये राजकीय नेते जरी रावसाहेब दानवे यांच्यासोबत असले तरी मतदार जनता ही मात्र कल्याण काळे यांच्या बाजूने झुकतं माप देते असं या निवडणुकीमध्ये प्रथम अंदाजात बघायला मिळालं. आता हे झुकतं माप किती पद्धतीनं जातं आहे आणि किती मोठ्या प्रमाणात समोर येतं आहे हा देखील एक महत्त्वाचा आणि अत्यंत इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यामुळे आपण जर मॅपवाईज विचार केला तर भोकरदनमधनं रावसाहेब दानवेंचे चिरंजीव आमदार आहेत, त्या भोकरदन आणि जालना जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदांमध्ये त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांचे नेते मोठ्या प्रमाणात आहेत. जालन्यामधनं मात्र कल्याण काळे यांना त्यांचा राजकीय साथ जालना शहरामधनं मिळताना दिसते आहे. त्याचबरोबर बदनापूरमधनं नारायण कुचे आहेत जे रावसाहेब दानवे यांना मदत करतात. पैठणमधनं संदीपान भुमरे आहेत. संदीपान भुमरेंचा विषय असा आहे की ते छत्रपती संभाजीनगरचे औरंगाबादचे लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यामुळे ते त्यांच्या प्रचारात प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यस्त होते. त्यामुळे पैठण विधानसभेचा भाग हा काही अंशी जरा थोडासा लूज गेला किंवा त्या ठिकाणी तितकीशी ताकद रावसाहेब दानवेंना लावता आली नाही असं काही ज्येष्ठ पत्रकारांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणाहून पैठण या विधानसभा क्षेत्रातून मंगेश साबळे यांनी चांगलं काम केलं आहे. मंगेश साबळे या ठिकाणाहून चांगलं मतदान घेतील असं सांगितलं जातं आहे. त्यामुळे एकतर भुमरेंचा मतदारसंघामध्ये यावेळेस लोकसभा निवडणुकीसाठी असलेला प्रभाव हा तितकासा जाणवला नाही. त्याच पद्धतीनं मंगेश साबळे यांनी या ठिकाणी जरा पुढे जात आहेत आणि जी काही राजकीय समीकरण आहेत त्या समीकरणामध्ये कल्याण काळे यांचा जो काही बांधून ठेवलेला एक वर्ग आहे तो वर्ग निश्चितच कल्याण काळेंसाठी काम करतो आहे पैठण विधानसभा क्षेत्रातून. आता पुढे जाऊन आपण फुलंब्रीचा विचार जर केला तर फुलंब्री हा कल्याण काळे आणि मंगेश साबळे यांचा होमग्राऊंड आहे, त्यामुळे निश्चितच कल्याण काळे यांची ताकद या ठिकाणी प्रचंड मोठी आहे, त्यामुळे या ठिकाणाहून ते आघाडी घेऊ शकतात. आणि राहिला प्रश्न आता सिल्लोडचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. भोकरदन सिल्लोड आणि बदनापूर जालना ही जी चार विधानसभा क्षेत्रं आहेत ही चार विधानसभा क्षेत्रं रावसाहेब दानवेंसाठी खूप पॉझिटिव्ह विधानसभा क्षेत्र आहेत. कारण भोकरदनमधनं ते स्वतः आहेत, त्यांचं होमटाऊन आहे. सिल्लोडमधनं त्यांचे मित्र म्हणजे साटेलोट्याचं राजकीय साटेलोट्याचं गणित इथे आहे आणि ते आहे अब्दुल सत्तारांच्या सोबत जे सुरुवातीला आपण चर्चा केली. तर अब्दुल सत्तार जरी सोबत असले तरी जनता मात्र काही अंशी ही कल्याण काळे आणि मंगेश साबळे पर्यायाने मंगेश साबळे अशा द्विधा मनस्थितीमध्ये या ठिकाणी बघायला मिळाली. त्यामुळे रावसाहेब दानवेंचं इथं देखील पारडं हे थोडंसं हलकं वाटतं आणि रावसाहेब दानवे या सिल्लोडमधनं देखील थोडेसे पिछाडीवर जाऊ शकतात असा एकंदरीत अंदाज बांधता येऊ शकतो. तर आणखी जे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यापैकी एक आहे मराठा आरक्षणाचा आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मंगेश साबळे जे केवळ एक चेहरा आहे, आता त्यांनी अधिकृतरित्या आपण कुठलाच उमेदवार दिलेला नाही किंवा आपली कोणत्याच अपक्षाला मदत नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर जरी केलेलं असलं तरी अनाधिकृत नाही म्हणता येणार, पण एक पर्सेप्शन वाईज जनतेमध्ये आपण मराठा आरक्षणाचा चेहरा आहोत किंवा मराठा आरक्षणासाठी आपण लढलेलो आहोत आणि त्याचा फायदा आपल्याला कुठेतरी होतो आहे असं पर्सेप्शन मंगेश साबळे यांनी जालना लोकसभेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदारांच्या मध्ये फिट केलेलं आहे. त्यामुळे पाना हे त्यांचे जे चिन्ह आहे ते पाना फिट बसला असं बऱ्याचदा मतदारांकडनं किंवा त्यांच्या समर्थकांकडनं सांगण्यात बोलण्यात आलं. तर हे एक महत्त्वाचं कारण आहे आणि पैठण त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा काही भाग बदनापूर हा विधानसभा क्षेत्र अंबड तालुका अंतरवाली सराटी हा भाग मंगेश साबळे यांनी बऱ्यापैकी काबीज केला आहे असं सांगितलं जातं. म्हणजे इथनं जी लीड रावसाहेब दानवे यांना मिळणार होती ती लीड कमी होती आहे काय असा देखील एक प्रश्न उपस्थित केला जातो. तर या सगळ्या गोष्टींचा मंगेश साबळे यांच्या उमेदवारीचा फायदा हा रावसाहेब दानवेंना होईल की कल्याण काळेंना होईल
हे गणित सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला गेलं, तर आता उद्या ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस निश्चितच ते स्वरूप बाहेर पडेल की नेमका फायदा कुणाला झाला. पण प्रथमदर्शी या अपक्ष उमेदवारीचा फायदा हा कल्याण काळे यांना होऊ शकतो असं देखील म्हणणं या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. उद्या चित्र स्पष्ट होणार आहे. पण प्रथमदर्शी कल्याण काळेंना याचा फायदा होऊ शकतो. आणि आपण जर का आता विचार केला की लीड कुठून भेटणार, तर लीड कल्याण काळे यांना फुलंब्री, त्याचबरोबर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचा काही भाग जो फुलंब्री मतदारसंघामध्ये येतो, त्या फुलंब्री मतदारसंघातून कल्याण काळे यांना लीड मिळू शकते. पैठणमधनं रावसाहेब दानवेंची लीड कमी होईल, त्यामुळे इथे कल्याण काळे लीडमध्ये जाऊ शकतात. बदनापूरमध्ये तसाच भाग आहे, बदनापूरमध्ये कदाचित 50-50% वातावरण बघायला मिळेल. आणि सिल्लोड, सिल्लोडमध्ये जनतेने, सिल्लोड फुलंब्री आणि पैठण या ठिकाणी जनतेने आपल्या हातात निवडणूक घेतल्याचं प्रथमदर्शी लक्षात येत आहे. त्यामुळे या तीनही मोठ्या तालुक्यांमधनं, या तीनही विधानसभा क्षेत्रांमधनं कल्याण काळे यांना खूप चांगला प्रतिसाद भेटेल. या तीन विधानसभा क्षेत्रातून कल्याण काळे लीड घेऊ शकतात असं या ठिकाणी प्रथमदर्शी सांगता येऊ शकतं. तर भोकरदन, जालना शहर आणि बदनापूर या भागात वातावरण 50-50 राहील आणि त्यामध्ये मंगेश साबळे काहीसं मतदान हे स्वतःकडे घेतील आणि ती जी टक्केवारी आहे ती टक्केवारी कमी होईल असं देखील बोललं जात आहे. ती टक्केवारी कमी होणार ती रावसाहेब दानवेंची. आता विभागणीचं जर का गणित आपण लक्षात घेतलं तर प्रत्येक उमेदवार हा 3-3.5 ते 4 लाख या दरम्यान जर राहिले, हे दोनही उमेदवार 4 लाख प्लस मतदान घेऊन जर राहिले तर सामना खूप आटीतटीचा होईल, प्रचंड घासून हा सामना होईल. पण मंगेश साबळे हे किती मतदान घेतात यावरती आता या मतदारसंघाची पूर्ण मदार आहे. मंगेश साबळे यांनी जर लाखापेक्षा जास्त मतदान घेतलं तर निश्चितच ते कल्याण काळे यांच्या पथ्याशी न पडता रावसाहेब दानवे यांच्या पथ्यावर पडत. पण मंगेश साबळे हे साधारणतः 1.5 ते 2 लाखाच्या दरम्यान राहिले तर मात्र या ठिकाणी रावसाहेब दानवे हे पिछाडीवर जाऊ शकतात आणि कल्याण काळे आघाडी घेऊ शकतात असा हा प्रथमदर्शी अंदाज आहे. उद्या या वेळेपर्यंत बरेचसे चित्र हे स्पष्ट होतील. पण मंडळी आता एक 24 तास बाकी आहे, तर या 24 तासांमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे तुम्ही कमेंट करून अवश्य कळवा. आवडत असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा वैयक्तिक अंदाज आहे मंडळी, हा तुम्हाला आवडेलच. धन्यवाद.